नमस्कार, दरिंगण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. लातूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र औसा येथील प्राचीन मंदिरातील पांडुरंगाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन. आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र औसा येथील श्रीनाथ मंदिरातील श्री स्वयंभू पांडुरंगाचे जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. एकादशी निमित्त पहाटे 5 वाजता स्वयंभू पांडुरंगाची महापूजा करण्यात आली. वेदशास्त्र संपन्न श्री पुरुषोत्तम जोशी गुरुजी आणि त्यांचे सहकारी श्री बालाजी जोशी यांच्या मंत्रोच्चारात व उपस्थित भाविकांच्या हस्ते पांडुरंगास दुग्ध अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी बंडू सोनार, गुंडानाथ सूर्यांशी, अर्जुन ढगे, भागवत गोमदे, परशु कंठे यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते. महापूजेनंतर सकाळी 10 वाजता परिसरातील दिंड्यांसह हरिभक्त परायण श्री श्रीरंग गणिनाथ महाराज औसेकर यांच्या अधिपत्याखाली औसा इथं नगर प्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. विठ्ठल नामाच्या जयघोषात श्री रवींद्रनाथ महाराज औसेकर, श्री अनिरुद्ध महाराज औसेकर यांच्यासह हजारो वारकरी व शालेय विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीनंतर श्री नाथ मंगल कार्यालय इथं ज्ञानोबा तुकाराम नामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर पावले खेळण्यात आली. Thank you.
आलेल्या सर्व वारकरी भाविकांना श्रीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने फराळीची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे वैजनाथ इळेकर, युवराज हलकुडे, गुंडानाथ सूर्यवंशी, हरिभाऊ काळेकर, योगेश सूर्यवंशी, काका कठारे, इतर पदाधिकारी उपस्थित होते. महायोग पीठे दडेबी मरथ्या वरम पुंडली काय धातु मुनिंद्रैहि समागतदिष्टं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे भुज पांडुरंग. खरं तर वास्तविकता हा नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा औशामध्ये सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान यामध्ये 26 वर्ष झाले. ज्या आषाढी वारीचं एक वेगळं स्वरूपच या लोकांनी केलेला. वास्तविकत आपण वारीला निघतो, वारी म्हणजे नेमकं काय? न धर्म, न जात, न पंथ, न रंग, न रूप या कुठल्याही गोष्टीला न बघता सगळा अविरतपणे आपण स्वीकार करत जातो. न भाषा संस्कृती संस्कार याला सुद्धा वारीस म्हणतात. होय होय वारकरी बाहेर बाहेर पंढरी जे ज्ञानोबा तुकोबांचा गजरामध्ये आपण खर तर नामघोषामध्ये जात राहतो. खर तर मला तुम्हाला सांगू का, ऐका, तुम्हाला मला सगळ्या मानव जीवाला एक आई आहे. ऐका, सगळ्या मानव जीवाला एक आई आहे पण वारकऱ्यांना दोन आई आहेत. दोन तुम्ही म्हणतात असं तसं आपल्याला एक आई जी जन्म देणारी आहे ज्याला जन्मदात्री म्हणतो आणि दुसरी आई म्हणजे 700 वर्षापासून आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी जिथे बसलेलं आहे ते ज्ञानोबर आहे ज्याला आपण माऊली म्हणून संबोधित करतो. 9 महिन्यानंतर आई आपल्याला गर्भामधून काढते पण 700 वर्षापासून बसलेले ज्ञानोबा आहे जे सगळे आपण सुख केलेलं ते पोटात घालून घेतात म्हणून त्याला आई आपण देत असतो. मोठ्या नामघोषात नाचत गाव त्याच्या गाव खेळ सुखते विसावारे असं नाचत आपण गात. आपण परमपिता परमात्मा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. खर तर पांडुरंग सुद्धा भक्ताची तेवढीच वाट बघत असतो जेवढा भक्त पांडुरंगाची आतुरतेने वाट पाहत राहतो. असं ज्या पद्धतीने आपण या अवसारा सुद्धा एक पंढरपूरचं क्षेत्र म्हणून असं संबोधलेलं आहे आणि इथं स्वयंभू विठ्ठलाची मूर्ती इथं आहे महाराज. त्या पद्धतीने सालाबाद प्रमाणे 26 वर्ष झाले. 26 वर्ष म्हणजे छोट कालावधी नाही महाराज, खूप मोठा कालावधी आहे. दरवर्षी काही ना काही त्याच्यामध्ये वृद्धिंगत होत चाललंय, वाढत चाललंय. या सगळ्या वारकऱ्याच्या माय मावणींची खूप मोठी गोष्ट आहे. आज खरं तर वास्तविकता हा इथं बघितलं तर माझ्यासमोर दोन विठ्ठलांनी रुक्माई आहेत महाराज. उगवले बिंब अद्वैत स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठल राज. खरं तर पांडुरंग तिथं देवळामध्ये विटेवर उभा आहे पण तुमच्या आमच्या भेटीसाठी हा विठ्ठल आणि रुक्माई चालते बोलते इथं आलेले आहेत महाराज. यांची खूप मोठी गोष्ट आहे. आज इथं नाथ प्रतिष्ठानच्या वतीने साबुदाणा असेल, खिचडी असेल, भगर असेल, केळी असेल, कढी असेल
या सगळ्या गोष्टीची त्यांनी नियोजन केलेलं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढं घेतलं पाहिजे आणि आपण प्रसाद म्हणून ते आपण ग्रहण केलं पाहिजे. वास्तविकता अजून एक दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, विशेषतः तरुणांना, विशेषतः तरुणांना. आजकालचे तरुण मंडळ दुसरीकडे वळण जात आहे, दुसरीकडे वळत आहे, म्हणजे दुसऱ्या व्यसनाकडे वळत आहे. तर मला त्या सगळ्या तरुणांना एवढे एकच सांगायचं आहे, तुम्ही वारीच्या व्यसनाकडे कळा मला, म्हणजे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की मला अनुभव आहे, 11 वर्ष वारीला गेल्यानंतर माझ्यामध्ये काय बदल झालं ते आपण स्वतः वारी, एक वारी करा, तुम्हाला कळेल की वारी आपल्याला काय काय घडवती, काय काय घडवत नाही. म्हणून मी सगळ्या तरुणांना म्हणतो, सगळे व्यसन सोडा आणि वारीचं व्यसन आपल्या अंगाला लावून घ्या. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, गिरनाथ महाराज, भलनाथ महाराज आणि सखा विठ्ठल आपला तो आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी तर सांगू इच्छितो, नाथ नाथ प्रतिष्ठान जे 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 काही दिंडेकरी हे लोक निमंत्रण दिले होते प्रतिष्ठानच्या वतीने, ते सगळे इथं आलेले आहेत. त्या सगळ्यांना नाथ संस्थांच्या वतीनं नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना सत्कार आणि श्रीफळ दिला जाईल. म्हणून महाराज सांगतात, जास्त वेळ न घेता, पावसा पाण्याचे दिवस आहेत, तुम्हाला सुद्धा घरी जायचं आहे, मला सुद्धा फोटोबा करायचं आहे, आम्हाला सुद्धा भूक लागलेली आहे, तुम्ही थोडं थोडं खाऊन आलात, पण मी काल रात्रीपासून उपाशी आहे. कारण की बघा, तुमचे आमचे गुरु सद्गुरु श्री गहिनीनाथजी महाराज औसेकर, म्हणजे माझे वडील, खरं तर त्यांचं भाग्य म्हणत नाही, तुमचं आमचं भाग्य म्हणतो की आपण त्यांना निवडून सहाध्यक्ष केलंय, त्याच्यामुळे आज त्या मंदिराचं संवर्धनाचं काम परिपूर्ण झालंय. वास्तविकता का आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सगळं मंदिर पाहिले, सगळं केले. एकनाथजी शिंदे साहेबांना संपूर्ण मंदिर बघितल्यानंतर, जे पुरातन 700 वर्षाचं जुनं मंदिर आहे, जे कोणी केलं नाही आपण जो पहा तो खरा खरा रूप 700 वर्षाचं तिथे दिसत आहे. असा आपल्याला सार्थ अभिमान आहे की आपल्या गुरुच्या हातून एवढं मोठं तिथं कार्य होत आहे. असं निरंतर कार्य त्याच्या हाताने घडत राहतो. पांडुरंगा चरणी व मायमाऊली रुक्मिणीच्या चरणी व माझे गुरु वीरनाथ महाराज, भलनाथ महाराज यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण.